नमस्कार, स्वागत आहे तुमचं कलात्मकमध्ये पुन्हा एकदा. आज आपण पाहणार आहोत जास्वंदीचं फूल कसं विणायचं. हे अगदी सोप्या पद्धतीने विणलेलं आणि कमीत कमी वेळात विणलेलं जास्वंदीचं फूल आहे. तर पाहूया कसं विणायचं जास्वंदीचं फूल. त्यासाठी मी तीन प्रकारचे ऊल घेतलेले, तीन कलरचे. ही लाल आहे. डेटाकडचा भाग विणण्यासाठी आपल्याला हिरवा कलर लागणार आहे आणि त्याचा परागकण दांडी आणि जो परागकण आहे तो त्या परागकण दाखवण्यासाठी मला थोडीशी येलो कलरची ऊल लागणार आहे. पाहूया तर आपण कसं विणायचं आहे जास्वंदीचं फूल. सुरुवातीला मी नेहमीप्रमाणे मॅजिक लूप बनवून घेणार आहे. हे तयार झालं आपलं मॅजिक सर्कल, मॅजिक लूप ज्याला म्हणतात. त्याच्यात तीन साकळ्या, मला सहा खांब घालायचे आहेत. तर तीन साकळ्यांचा आपला पहिला खांब झाला. हा दुसरा खांब. टोटल सहा खांब आपण याच्यावरती घालून घेणार आहोत. दुसरा झाला आहे. आता हा तिसरा. चौथा. पाचवा. आणि सहावा. असे हे सहा काम घालून रेडी झालेले आहेत. आता हे काम मी मॅजिक लूप ओढून घेऊन, हे आपल्याला डेटा कार्डचा भाग बनवायचा असल्याने हे आपल्याला बंद करायचे. त्यासाठी हा जो पहिला खांब बनवला आहे आपण तीन साकळ्यांचा, त्या खांबावरती तिसऱ्या साखळीमध्ये दोरा घालून आलू स्लिप स्टिचने हे बंद करून घ्यायचं आहे. हा दोरा ओढून घ्यायचा. म्हणजे हा डेटा कार्डचा पहिला सर्कलचा भाग आपला रेडी झाला आहे. आता हे सहा खांब घातलेले आहेत, ह्या प्रत्येकी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या प्रत्येक खांबावरती आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत. डबल खांबच घालणार जसे आपण पहिल्यांदा घातले. तर मी टोटल 12 खांब घालून घेणार. 1, 2, 3 हा तीन साकळ्यांचा आपला पहिला खांब झाला. त्याच खांबामध्ये आपल्याला अजून एक घालायचा आहे. हा दुसरा खांब. आता त्याच्या पुढील खांबावरती दोन खांब घालून घेणार आपण. दोन घातलेले आहेत. आता तिसऱ्या खांबावरती दोन खांब घालून घेणार. चौथ्या खांबावरती गेलेलो आपण, दोन खांब घालून घेणार. पाचव्या खांबावरती सुद्धा दोन खांब घालून घ्यायचे आहेत. आणि शेवटचा सहावा खांब, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ओढून घेते. दोन खांब घालून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पहिला जो तीन साखळ्यांचा खांब बनवलेला आहे त्याच्या तिसऱ्या साखळीत जॉईन करून घ्यायचं आहे.
हा आपला डेटाकडचा भाग तयार झालेला आहे. आता ह्या प्रत्येक खांबावरती मी अजून एकदा सिंगल खांब बनवून घेणार आहे. डबल खांब बनवणार पण एक एक प्रत्येक खांबावर एक एक दोन तीन तीनचा पाचचा पहिला खांब बाकी प्रत्येक खांबावरती एक एक खांब बनवायचा आहे. अशा प्रकारे हे तिसरं राऊंडसुद्धा आपलं तयार झालं आहे. पहिल्या राऊंडमध्ये सहा खांब सहा डबल खांब दुसऱ्या राऊंडमध्ये बारा म्हणजे प्रत्येक खांबावरती दोन दोन असे बारा डबल खांब आणि तिसऱ्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावरती एक असे बारा डबल खांब असे हे बारा कंप्लीट झालेले आहेत. हे खांब आता मी पहिले तीन चेनमधली जी तिसरी चेन आहे त्याच्यामध्ये मी दोरा टाकून स्लिप स्टिच करून हा जॉईन करून घेते आहे भाग. असा हा आपला देठाकडचा भाग रेडी झालेला आहे. आपल्याला आता हिरवा दोरा कट करून घ्यायचा आहे. असा हा देठाकडचा भाग आपला रेडी झालेला आहे. आता आपल्याला फुलाचा भाग बनवायचा आहे. हे हा जो रेड कलरचा भाग आहे तो बनवायचा आहे. त्यासाठी मी रेड कलरचा दोरा जॉईन करून घेणार आहे. हे आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. ग्रीन कलरचा देठाचा दोरा आणि फुलाचा दोरा उरलेला दोरा मी ह्याच्याबरोबर विणत जाणार आहे. आता मी स्लिप स्टिच करून रेड कलरचा दोरा वरती घेणार आहे. आणि हे आता जे 12 खांब घातलेले आहेत आपण ग्रीन कलरचे त्या प्रत्येक खांबावरती तीन तीन डबल खांब घालायचे आहेत रेड कलरमधून. पहिला खांब आपला तीन साखळ्यांचा नेहमीप्रमाणे आज आला पहिला खांब. आता मी अजून तीन खांब बनवणार आहे. याच्यात पहिल्या खांबावरती आपले तीन खांब बनवून झालेले आहेत. आता आपण त्याच्या पुढच्या खांबावर तीन खांब बनवणार आहोत. असेच प्रत्येक खांबावरती आपल्याला तीन तीन खांब बनवून हे राऊंड पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे रेड कलरमधलं पहिलं आणि फुलाच्या सुरुवातीपासून बघायला गेलं तर चौथं राऊंड कंप्लीट झालेलं आहे. आता हे राऊंड मी बंद करून घेणार आहे पहिल्या चेनमधल्या पहिल्या खांबावरच्या तिसऱ्या चेनमधल्या स्लिप स्टिच घालून. आता या पुढील राऊंडही सेम आहे प्रत्येक खांबावर. आता हे एवढे जे खांब झालेले आहेत त्या प्रत्येक खांबावर आपल्याला तीन तीन खांब करायचं आहे. त्यासाठी मी आधी खांबावरती जाते. तीन चेन करणार आहे एक दोन तीन. हा आपला पहिला खांब. त्याच खांबामध्ये अजून दोन खांब घालायचे एक आणि दोन असे. पहिल्या खांबावर तीन खांब बनवलेले आहेत. असे प्रत्येक खांबावरती आपल्याला तीन तीन खांब बनवून हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. एक दोन तीन दुसऱ्या खांबावर सुद्धा माझे तीन खांब बनून रेडी झालेले आहेत.
आता असंच हे मी राहून कंप्लीट करून घेणार आहे, प्रत्येक खांबावरती तीन तीन खांब घालून. अशा प्रकारे या फुलाचं पाचवं राऊंड आणि लाल रंगाचं दुसरं राऊंड कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला शेवटचं राऊंड बनवायचं आहे. टोटल आपले सहा राऊंड आहेत, पहिलं राऊंड, दुसरं, तिसरं, ही तीन राऊंड फुलाच्या डेटाच्या भागांना बनवलेले आहेत. चौथं राऊंड आपण लाल रंग जॉईन केलेला आहे. हे पाचवं राऊंड जे आता मी कम्प्लीट करून घेणार आहे, क्लोज करून घेणार आहे. शेवटचं आणि सातव्या राऊंडमध्ये आपल्याला सहाव्या राऊंडमध्ये तीन कलर, रेड कलरमधला तिसरं राऊंड आणि या फुलाचं शेवटचं राऊंड, हे जे सहावं राऊंड आहे त्यामध्ये आपल्याला तीन चेन द्यायचे आहेत, एक, दोन, तीन, आणि बाजूच्या खांबावरती सिंगल खांब घालायचा आहे. सिंगल क्रोशे खांब, डबल खांब नाही, सिंगल क्रोशे खांब घालणार. प्रत्येक खांबावर आपण तीन चेन घेतल्यानंतर सिंगल क्रोशे खांब घालत जाणार आहोत. आता परत तीन चेन, एक, दोन, तीन. आता ज्या खांबावर आपण सिंगल क्रोशे घातलं आहे त्याच्या पुढच्या खांबावर सिंगल क्रोशे घालायचं आहे. पुन्हा तीन चेन, एक, दोन, तीन, बाजूच्या खांबावरती सिंगल क्रोशे, सिंगल खांब. हे पूर्ण राऊंड असंच कम्प्लीट करत जायचं आहे आपल्याला. तीन चेन, सिंगल खांब, तीन चेन, सिंगल खांब, याचा पूर्ण राऊंड करून घेणार आहे मी. प्रत्येक खांबावरती तीन चेन, एक सिंगल खांब, तीन चेन, एक सिंगल खांब असं घालून झालेलं आहे आपलं. आणि शेवटचं राऊंड कम्प्लीट झालेलं आहे. हे राऊंड आता मी क्लोज करून घेते इथे. हे कम्प्लीट करून घेणार आहे आणि दोरा कट करून घेणार आहे. असं हे आपलं फूल रेडी झालेलं आहे. हा दोरा मी हाईड करून टाकणार आहे. आपलं जास्वंदीचं फूल रेडी झालेलं आहे. आत्ता आपल्याला त्याच्या आतमधला जी दांडी असते आणि पराकण असतात, पराकोश आणि पराकण ज्याला म्हटलं जातं, ते बनवायचं आहे. त्यासाठी मी हा लालच दोरा पुन्हा घेतलेला आहे. लाल दोऱ्यावर स्लिप नॉट करून घेणार आहे आणि 26 चेन घालून घेणार आहे. 26 चेन, 26, एक, दोन, तीन, चार. चोवीस, पंचवीस आणि सव्वीस. सव्वीस चेन घातल्यावर मी तेविसावी चेन, पहिले तीन चेन सोडणार आहे आणि तेविसावी चेन जे आहे त्याच्यामध्ये डबल खांब घालणार आहे. म्हणजे पहिलं जे सोडलं आहे आपण त्या तीन चेनचा एक खांब झाला आणि तेविसाव्या चेनवर आपण जो घातला तो दुसरा. असे या चेनवर प्रत्येकी शेवटचे पाच चेन सोड राहीपर्यंत मी डबल खांब घालून घेणार आहे. अशा प्रकारे तेविसाव्या चेनपासून सहाव्या चेनपर्यंत आपण डबल खांब घालत आलेलो आहोत. या सहापासून तेवीसपर्यंतचे अठरा आणि पहिलेवाले जे आपले तीन चेन असे मिळून एकोणीस डबल खांब घातलेले आहेत आपण. आणि शेवटचे पाच चेन जे सोडलेले आहेत, एक, दोन, तीन, चार आणि पाच, त्या पाचमधनं मी आता हे काढते. पाचव्या चेनमध्ये आपण हाफ डबल काम करणार आहे. हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घ्यायचा, चेनमध्ये घालून दोरा काढून तीनातूनही एकावेळी बाहेर काढणार आहे. हा पाचवा आहे. चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला, तर तो आता चार राहिलेत. तर चौथ्यामध्ये मी सिंगल खांब घालणार आहे आणि पाचव्यामध्ये सुद्धा सिंगल खांब घालणार आहे. तिसऱ्यामध्ये. आणि आत्ता आपल्याकडे राहिलेले दोन, पहिला आणि दुसरा आणि पहिला,
दुसऱ्यामध्ये मी स्लिप स्टिच करून घेणार आहे आणि पहिल्यामध्ये सुद्धा मी स्लिप स्टिच करून घेणार आहे. अशा प्रकारे हे पट्टी रेडी झालेले आहेत. पहिला 19-18 काम, एक हाफ डबल काम, दोन सिंगल काम आणि दोन स्लिप स्टिच. आता एक चेन घेऊन आपल्याला दोरा जरा मी लांब कट करणार आहे कारण मला त्याला स्टिच करायचं आहे. दोरा ओढून घेतला आहे. आता यामध्ये मला सुई घालायची आहे.
कंप्लीट झालेला आहे। आता मी या फुलाच्या बरोबर मध्यभागी मध्यभागाच्या डेटामधून कोन घेणार आहे आणि हा ही दांडी आतमध्ये खेचून घेणार आहे। याला एक सिक्युअर करून घेणार आहे। असं हे आपलं जास्वंदीचं फूल आणि ही त्याची दांडी परागकण परागकोश ज्याला म्हणतात ते रेडी झालेलं आहे। हे आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो आणि गणपती बाप्पाचं आवडतं फूल जास्वंदीचं असल्यामुळे याला गणपती बाप्पाला आपण याचा हारसुद्धा बनवून घालू शकतो किंवा डोअर हँगिंगसाठी वगैरे वापरू शकतो। माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।